स्टेनो महाराष्ट्र आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही स्वारठ्यांचा अभ्यास कसा करावा आणि महाराष्ट्रात निघणाऱ्या MPSC भरती आणि कोर्ट भरती ह्याचा अभ्यास कसा करावा ह्याबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहोत। तत्पूर्वी ज्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरून तो चॅनल जॉईन करून घ्यावा किंवा टेलिग्राम मध्ये सर्च बार मध्ये स्टेनो महाराष्ट्र असे लहान लिपीत कंटिन्यू लिहिल्यानंतर आमचा चॅनल दिसेल, त्यावरून तुम्ही तो जॉईन करून घेऊ शकता। त्यावर आम्ही वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण ऐकावा, मध्येच कोणी कमेंट करू नये। पूर्ण ऐकल्यानंतरच काही कमेंट करायचे असेल तर त्या प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये दिली जाईल। ज्यांनी आपला चॅनल जॉईन सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावे। प्रथम स्टेनोचा अभ्यास करताना आपल्याला काय काय करायला पाहिजे हे सांगू। सर्वात महत्त्वाचे की स्टेनोमध्ये थेरी परफेक्ट असणे खूप गरजेचे आहे। थेरी परफेक्ट असेल तरच आपल्याला कोणत्याही शब्दाची आउटलाईन काढता येऊ शकते। जर तुम्ही 60 WPM ची परीक्षा देणार असाल तर दररोज कमीत कमी 3 ते 4 तास प्रॅक्टिस करायला पाहिजे। त्यामध्ये ग्रॅमोलॉग, स्पेशल कॉन्ट्रॅक्शन, कॉन्ट्रॅक्शन यांचा दररोज सराव करावा आणि जर मराठी 60 पेपर असेल तर रोज मराठी शब्दचिन्हे आणि पुस्तकाच्या मागील जे गट आहेत त्यांचा सराव करावा आणि जिथेपर्यंत थेरी आहे तिथे आपले अभ्यास आहेत ते सुद्धा परफेक्ट करावे आणि इंग्रजीसाठी 187 एक्सरसाइज आहेत तिथेपर्यंत एक्सरसाइजचे डिक्टेशन घेऊन झाले पाहिजेत। हे सर्व पूर्ण झाल्यानंतर परीक्षेला 1 किंवा 1.5 महिना असेल तेव्हा GCC सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचे डिक्टेशन करावे आणि थेरी लावताना शक्यतो 1 वर्षाची लावावी। जर थेरी परफेक्ट असेल तरच पुढच्या स्पीडसाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत, फक्त तुम्हाला स्पीड वाढवावी लागणार आहे। परत शब्दांची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करायची गरज भासणार नाही। जर तुमचा स्टेनोमध्ये काही कारणामुळे गॅप पडला असेल तरी जर तुमची थेरी परफेक्ट असेल तर 1 महिन्यात तुमची एक्झामसाठीची तयारी होऊन जाते। थेरीज नीट क्लिअर नसेल तर खूप वेळ लागू शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकाच वेळी इंग्रजी आणि मराठी शॉर्टहँड करू नये। कमीत कमी कोणत्याही एका विषयाची 80 प्रतिमिनिटची परीक्षा पास झाल्यानंतर दुसऱ्या विषयाची थेरी लावावी। दोन्ही विषय जर आपण करायला गेलो तर नीट समजणार नाही। शॉर्टहँडमध्ये ॲक्युरसी पाहिजे, ती लवकर येत नाही। हे आम्ही आमच्या मागच्या 5-6 वर्षाच्या अनुभवावरून सांगत आहोत। आजकाल कोणीही येऊन स्टेनोचे क्लासेस घेत आहे, फी जास्त घेतात पण क्लास 15-20 मिनिट घेऊन सोडतात। त्यामुळे अशा आजच्या परिस्थितीत दोन्ही स्टेनो लावणे हे रिस्की आहे। स्टेनोसाठी एका विषयालाच खूप वेळ द्यावा लागतो, त्यामुळे दोन्ही विषयांचा अभ्यास करताना खूप प्रॉब्लेम येतात। तुम्हाला GCC सर्टिफिकेट मिळून जाईल पण नोकरीच्या वेळेस स्किल्स टेस्टमध्ये ज्या प्रकारची ॲक्युरसी लागते ती थेरी परफेक्ट असल्याशिवाय येत नाही। याचे उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे 2018 डिस्ट्रिक्ट कोर्टची स्टेनोग्राफरची यादी, सर्व जिल्ह्यांची यादी पहा, 50% जागा जवळजवळ भरल्या गेलेल्या नाहीत। आता आपण अभ्यास कसं करायचं हे बघूया।
जेव्हा तुम्ही शॉर्टहँडचा अभ्यास करायची सुरुवात केली असेल तर आधी सीन पॅसेजचा अभ्यास करावा. डायरेक्ट अननोन पॅसेज करू नका. आधी तो पॅसेज वाचा आणि त्यातील काही शब्दांचे जर तुम्हाला आउटलाईन येत नसतील किंवा नवीन शब्द असतील तर ते शब्द बाजूला काढून त्याची 3-3 लाईन प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर त्याचे बघून एकदा शॉर्टहँडमध्ये लिहा. त्यानंतर त्याचे रेकॉर्डिंग डिक्टेशन घ्या किंवा तुमच्या क्लासमध्ये जे डिक्टेशन करून यायला सांगितले होते ते अशा प्रकारे करा. जे डिक्टेशन उद्या क्लासमध्ये घेणार आहेत त्याची अशा प्रकारे तयारी करून जा. जर कोणत्याही क्लासमध्ये फक्त डिक्टेशन देत असतील आणि वाचून घेत नसतील तर त्यांना वाचून घेण्यास सांगा. आणि एवढी मोठी फी घेऊन जर योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत नसतील तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यांना ते डिक्टेशन वाचून घेण्यास सांगा. डिक्टेशन वाचल्यानंतरच आपल्या चुका लक्षात येतात. फक्त तुम्ही कितीही डिक्टेशन घेतलात आणि त्याचे ट्रान्सलेशन किंवा वाचून दाखवत नसाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि जे 60 स्पीड पास आहेत आणि 80, 100, 120 ह्यापैकी कुठल्याही स्पीडची परीक्षा असेल तर कमीत कमी रोज 3 डिक्टेशनची प्रॅक्टिस करा. 100% सांगतो की तुमची ॲक्युरसी वाढेल आणि तुम्ही कधीही फेल होणार नाही. सीन पॅसेजेसची स्टडी करून झाल्यानंतर अनसीन पॅसेज घेण्यात स्टार्ट करा आणि त्यामध्ये काही नवीन शब्द असतील तर ते बाजूला काढून त्याचे 3-3 लाईन प्रॅक्टिस करा आणि तुम्ही स्वतःचे आउटलाईन काढण्यास चालू करा. तुम्ही स्वतः तयार केलेले आउटलाईन आपण कधीही विसरले जात नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे की शॉर्टहँडमध्ये ग्रुप पाहिजे. जर ग्रुपमध्ये डिक्टेशन घेत असाल तर अति उत्तम आहे. जर ग्रुपमध्ये 3-4 जण असतील आणि एकमेकांना डिक्टेशन देत असतील तर वेगवेगळ्या आवाजामध्ये डिक्टेशन घेण्यास मिळते आणि एका तासात खूप डिक्टेशन्स आपण घेऊ शकतो. तसेच जर कोणत्याही शब्दाची आउटलाईन आली नसेल तर लगेच आउटलाईन त्या 3-4 जणांना विचारायची आणि सगळे त्यांच्या पद्धतीने आउटलाईन काढतील आणि तो शब्द सर्वांच्या लक्षात राहील. आणि जर तोच शब्द परीक्षेत आला तर लगेच आपल्याला क्लिक होईल आणि त्यावेळी ही आउटलाईन बरोबर काढू. अशा प्रकारे स्टडी केल्यानंतर आपल्याला कोणतेही अवघड जाणार नाही. आणि जर तुम्ही एकाच वेळी 2 परीक्षांना बसला असाल तर म्हणजेच 80-100 किंवा 100-120 तर ज्या स्पीडच्या पॅसेजचे डिक्टेशन घेत असाल त्याच स्पीडने घ्या. म्हणजेच 80चा पॅसेज 100ने वाचू नका किंवा 100चा पॅसेज 80ने डिक्टेशन देऊ नका. 100 असेल तर 100च्याच स्पीडने डिक्टेशन घ्या आणि 80 असेल तर 80च्या स्पीडने डिक्टेशन घ्या. 100च्या स्पीडला बसला म्हणजे आपण 80 आरामात पास होऊ असे नाही. दोन्ही स्पीडच्या शब्दांची लेवल थोडीफार वेगळी असते. 100ला वाचले जाणारे फ्रेजेस 80ला वाचले जाऊ शकत नाहीत. त्या त्या स्पीडनुसार ते फ्रेजेस आहेत ते करा. जर डिक्टेशन घेतल्यानंतर खूपच चुका होत असतील तर जोपर्यंत तो पॅसेज नीट जमत नाही तोपर्यंत त्याची प्रॅक्टिस करा. जर डिक्टेशन घेतल्यानंतर ट्रान्सलेशनच्या वेळी खूप जणांना आउटलाईन्स लक्षात येत नाहीत त्यांनी त्या शब्दांचा भरपूर सराव करायला पाहिजे. तसेच शॉर्टहँडच्या नियमाअनुसरून आउटलाईन्स काढण्याचा जास्त प्रयत्न करा. जास्त ॲडव्हान्स शिकण्याच्या नादात खूप जणांना असे प्रॉब्लेम येत असतात. बेसिक ॲज पर रूल आउटलाईन्स काढूनसुद्धा आपण पास होऊ शकतो. अशा प्रकारे जास्त काही अवघड नाही. जर रोज न चुकता प्रॅक्टिस केली तर शॉर्टहँड खूप सोपे जाईल. सातत्याने सराव करा. 100% नोकरी लागते. आणि GCC पास होईपर्यंत पेन्सिलचाच उपयोग करा. पेनने डिक्टेशन घ्यायला जाऊ नका.
GCC-च्या परीक्षेच्या वेळी कोणत्या चुका करू नये ह्याबद्दल आमचा स्वतंत्र व्हिडिओ ह्यापूर्वी अपलोड केलेला आहे. तसेच प्लेलिस्टमध्ये इतर व्हिडिओसुद्धा आहेत. प्लेलिस्ट चेक करून तुम्ही ते व्हिडिओ पुन्हा एकदा ऐकू शकता. आता ही झाली शॉर्टनचा अभ्यास कसा करावा ह्याबद्दल थोडीफार माहिती. आणि आता आपण वेगवेगळ्या विभागात म्हणजेच वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे जागा निघतात त्याचा अभ्यास कसा करावा ते बघणार आहोत. महाराष्ट्रात प्रामुख्याने मंत्रालय आणि जिल्हा न्यायालय या दोन डिपार्टमेंटमध्ये स्टेनोग्राफरच्या भरपूर जागा निघतात. हे दोन डिपार्टमेंट सोडून इतर ठिकाणी सुद्धा जागा निघतात पण ते खूप कमी असतात. उदाहरणार्थ महानगरपालिका असेल, विद्यापीठे असतील किंवा मोठे हॉस्पिटल, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, माढा, MIDC अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्टेनोच्या जागा असतात. तसेच बॉम्बे हायकोर्ट आणि औरंगाबाद बेंच, नागपूर बेंचमध्ये सुद्धा जागा निघतात. त्यामध्ये परत लोअर, हायर आणि PA अशा पदावर त्या जागा असतात. प्रामुख्याने लोअर हायरच्या जागा ह्या 3 वर्षातून एकदा निघतात. तसेच जिल्हा न्यायालयमध्ये 4.5 ते 5 वर्षाच्या कालावधीत एकदा जागा निघतात. आणि मंत्रालयाच्या जागा ह्या 3 वर्षांमधून एकदा निघतात. ह्यावेळीच थोडा लेट झालेला आहे. आता मंत्रालयाची जाहिरात कधीही येऊ शकते त्याची पूर्ण तयारी करा. एकदा ॲड आली की त्याची प्रोसेस फास्ट असते. ॲड आल्यानंतर अभ्यास करू असे म्हणून चालणार नाही. जाहिरात 100% कधी येईल हे कोणासही माहीत नसते. ॲक्युरेट वार, महिना, टायमिंग असे कोणीही सांगू शकत नाही. पण ॲड लवकरच येईल. ॲड येण्याच्या आधी तुमचा पूर्ण अभ्यास झालेला पाहिजे. तर आता मंत्रालय स्टेनोग्राफरचा अभ्यास कसा करायचा हे सांगतो. ही ॲड 80, 100, 120 अशा स्वतंत्र स्पीडवर स्वतंत्र विषयांवर येते. तुमच्याकडे फक्त एका विषयाचे 80 शब्द प्रति मिनिटचे सर्टिफिकेट असले तरी तुम्हाला नोकरी लागू शकते. दुसऱ्याकडे 120 सर्टिफिकेट आहे, तो माझ्यापेक्षा हुशार आहे, ह्या गोष्टी बाजूला ठेवा. तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि तुमच्याकडे दोन्ही विषयांचे सर्टिफिकेट असेल तर तुमच्या ज्या विषयावर जास्त पकड प्रभुत्व आहे त्या विषयावरील परीक्षेचा अभ्यास करा. फॉर्म दोन्ही विषयांचे भरा, मात्र जास्त फोकस एका विषयावर करा. MPSC स्टेनोला आतापर्यंत तरी रिझनिंग आणि ग्रामर हे दोनच विषय चाळणी परीक्षेला होते. त्यानुसार बाजारात खूप प्रकारचे पुस्तक अवेलेबल आहेत. तुमच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार ज्या पुस्तकामधील कॉन्सेप्ट कळतील ते पुस्तक खरेदी करून त्याचा अभ्यास करा. मागील 2012, 2015, 2018 सर्व प्रश्नपत्रिका सोडवा. ह्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या PDF आमच्या स्टेनो महाराष्ट्र या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत. चॅनल ओपन करून फाईल्समध्ये चेक करून तुम्ही ते बघू शकता. कारण चाळणी परीक्षेमध्येच तुमचे पुढचे भवितव्य अवलंबून आहे. फक्त डिक्टेशन येऊन इथे फायदा नाही. ह्या पहिल्या पेपरचा अभ्यास आणि डिक्टेशन्स दोन्ही परफेक्ट पाहिजे. दोन्हीचाही अभ्यास करावा लागतो. चाळणी परीक्षा होईपर्यंत पहिल्या पेपरचा जास्त अभ्यास करा. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर जर तुम्ही 5-7 तास चाळणी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर 1 तास डिक्टेशनचा सराव करा. डिक्टेशनमध्ये आपले GCC-चे प्रश्नपत्रिका असतील किंवा मराठी संपादकीय असतील जे न्यूजपेपरमध्ये असतात, शांती शीघ्रगती पुस्तक किंवा अन्य काही तुमच्याजवळ मराठीचे किंवा इंग्लिशचे मटेरियल असेल तर तुमच्या विषयानुसार ते डिक्टेशन्स घ्या. आणि सर्व प्रकारचे डिक्टेशन्स आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते तुम्ही कधीही घेऊ शकता. आणि चाळणी परीक्षा देऊन आल्यानंतर मात्र दिवसरात्र एक करून डिक्टेशनचा सराव करा.
चाळणी परीक्षा देऊन आल्यानंतर आपल्याला कळतेच की आपल्याला किती मार्क पडू शकतात, त्याप्रमाणे डिक्टेशनचे क्लासेस लावा किंवा ग्रुपमध्ये डिक्टेशन घ्या। अशा प्रकारे कष्ट घेतल्यानंतरच नोकरी लागते। सध्या स्टेनोमध्ये सुद्धा खूप कॉम्पिटिशन आहे। मंत्रालय स्टेनोग्राफरची परीक्षा ही जास्त किचकट वगैरे नाही, खूप सोपी प्रोसेस आहे आणि ही जागा आता येण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे सर्वांनी याची भरपूर तयारी करावी। ही आतापर्यंत झाली मंत्रालय स्टेनोग्राफरची माहिती। आता आपण कोर्टबद्दल बोलूया। आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी कोर्ट भरतीसाठी चाळणी परीक्षा नाही, इथे डायरेक्ट डिक्टेशन्स असते, पण इथे शॉर्टलिस्ट हा प्रकार असतो। ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना सगळ्यांनाच परीक्षा देता येईल असे नाही, ज्यांचे नाव शॉर्टलिस्टमध्ये आहे त्यांनाच परीक्षा देता येते। त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे औरंगाबाद बेंचची शॉर्टलिस्ट आपल्या समोर आहे, जी परवाच लागली आहे। मागच्याच काही दिवसांपूर्वी ही शॉर्टलिस्ट लागली आहे, ते तुम्ही बघू शकता। हे कोणत्या बेसवर शॉर्टलिस्ट करतात हेच मला अजूनपर्यंतही समजले नाही। काहीतरी त्यांचा क्रायटेरिया असेल, त्यावर शॉर्टलिस्ट करत असतील। 2018 भरतीमध्ये सुद्धा खूप जणांचे क्लर्क आणि शिपाई पदासाठी शॉर्टलिस्ट झाले नव्हते आणि जिल्हा न्यायालयामध्ये फॉर्म भरत असताना सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर असायला हवे। नावात बदल, मार्क्समध्ये बदल किंवा बोर्डाचे सर्टिफिकेट असतील ते सर्व क्लिअर पाहिजे। फॉर्म भरताना सर्व अचूक भरले पाहिजे आणि जिल्हा न्यायालयाच्या भरतीमध्ये तुम्ही दिलेल्या परीक्षेला किती मार्क्स पडले हे सहसा सांगितले जात नाही। एक दोन ठिकाणी सांगितले गेले असेल, पण इतर जिल्ह्यामध्ये सांगितले गेलेले नाही। इथे डायरेक्ट डिक्टेशन असल्यामुळे तुमची ॲक्युरसी पाहिजेच। जर त्यांना त्या प्रकारचे उमेदवार मिळाले नाही तर त्या जागा रिक्तच ठेवल्या जातात, सर्व जागा भरून घेतील असे नाही। 2018 भरती बघितली तर जवळजवळ सगळीकडे खूप जागा ह्यारिक्तच ठेवण्यात आले आहेत आणि जिल्हा न्यायालयामध्ये तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर लगेच तुम्हाला ऑर्डर येईल असे सुद्धा नाही। ऑर्डर येण्यासाठी 2-2.5 वर्षे सुद्धा लागू शकतात। मंत्रालयामध्ये मात्र असे नाही, त्यांना लगेच ऑर्डर येऊन जाते। आणि डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये काही जणांना स्टार मार्क हा प्रकार तुम्ही ऐकला असेल, तर ज्यांना स्टार मार्क आहे त्यांना नोकरीवर घेतल्यानंतर पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार असते। पुन्हा घेतलेल्या परीक्षेमध्ये तुम्ही जर पासच होत नसाल तर तुम्हाला नोकरीवरून सुद्धा कमी केले जाऊ शकते आणि जिल्हा न्यायालयामध्ये काही काळासाठी ब्रेकसुद्धा दिला जातो, हा प्रकार सुद्धा तुम्ही ऐकला असेल। जर काही कोर्ट कमी झाले असतील तर नवीन कोर्ट येईपर्यंत ब्रेक दिला जातो। त्या ब्रेक दिलेल्या काळामध्ये तुम्हाला कोणतेही पगार दिले जात नाही। विद्यार्थी जिल्हा न्यायालयाच्या भरतीसाठी तयारी करत असतील तर त्यांनी शक्यतो लीगल मॅटर्सचा स्टडी करावा लागतो। त्यासाठी वेगवेगळी पुस्तके उपलब्ध आहेत, जसे की GD बिस्ट सरांचे पुस्तक असेल, विष्णू आर्ट प्रेसचे व्हॉल्युम्स असतील, तसेच कोर्टमधील ओरिजिनल मॅटर्स असतील, किंवा MLJ म्हणून लॉ संदर्भात पुस्तक आहे, त्यामधील लीगल शब्दांच्या प्रॅक्टिस करा। आमच्या चॅनलवर GD बिस्टचे डिक्टेशन्स दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही करू शकता। आणि टेलिग्राम चॅनलवर फाईल्समध्ये GD बिस्टची PDF दिलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि राहिला प्रश्न मराठी लीगल मॅटर्सचा, तर मराठीचे लीगल मॅटर्स कुठेही मिळत नाही। मराठी लीगलचे एक डिक्टेशन आम्ही आमच्या चॅनलवर यापूर्वी अपलोड केले होते, तसेच मराठी लीगल शब्दांवर स्वतंत्र व्हिडिओसुद्धा बनवलेला होता, तेसुद्धा तुम्ही बघू शकता। मराठी लीगल ओरिजिनल मॅटर्स असतात, त्यामध्ये आरोपींची नावे, त्यांचे गाव, हत्यारांचा वगैरे उल्लेख असतो, त्यामुळे शक्यतो मराठी लीगलचे ओरिजिनल मॅटर्सचे केसेस डिक्टेशन्स कोणी देत नाही
आणि त्याची PDFसुद्धा देणे योग्य नाही। तरी नावात गावात वगैरे बदल करून आम्ही तुमच्यापर्यंत ते डिक्टेशन पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि सगळ्या जिल्हा न्यायालयामध्ये त्या सर्व जिल्ह्यात एकाच प्रकारचे डिक्टेशन दिले जाते असे नाही, सगळीकडे वेगवेगळे असते। काही ठिकाणी इंग्रजी मराठी दोन्ही लीगल मॅटर असते तर काही ठिकाणी लीगल आणि जनरल पॅसेज मिक्स असू शकतात आणि काही ठिकाणी इंग्रजी लीगल असते आणि काही मराठी जनरल असते। अशा प्रकारे कोणत्याही स्वरूपात डिक्टेशन दिले जाते, त्यामुळे लीगल आणि जनरल दोन्ही पॅसेजचा अभ्यास इथे आपल्याला करावा लागणार आहे आणि जिल्हा न्यायालयाला इंग्रजी 100 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 80 शब्द प्रति मिनिटचे सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे। एक जरी सर्टिफिकेट नसेल तर आपण पात्र ठरणार नाही। ज्यांच्याकडे ह्यापैकी कोणतेही एक सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी दुसऱ्या पदांसाठी अर्ज करावा आणि जिल्हा न्यायालयामध्ये इंग्रजीचे डिक्टेशन, मराठीचे डिक्टेशन आणि त्यानंतर इंग्रजी मराठीची स्वतंत्र टायपिंग परीक्षासुद्धा होते आणि सर्वात शेवटी इंटरव्ह्यू असतो। आणि ज्यांची स्पीड वाढत नाही असा प्रश्न केला होता त्यांच्यासाठी, जर त्यांनी रोज 3 डिक्टेशन्स घ्या आणि एका डिक्टेशनचे ट्रान्सलेशन करा आणि हळूहळू स्पीड वाढवा। आधी काही दिवस 80-च्या स्पीडने डिक्टेशन घ्या, त्यानंतर 85, त्यानंतर 100, अशा प्रकारे हळूहळू स्पीड वाढवा। ॲक्युरसी पण मेंटेन राहील आणि स्पीड पण वाढेल। 80 डायरेक्ट 100 डिक्टेशन घेऊ नका, तसे केल्यास खूप शब्द सुटू शकतात आणि ॲक्युरसी पण येत नाही। आणि काही जणांचा प्रश्न होता की GCC एक्झामसाठी पेन वापरावा की पेन्सिल आणि कोणत्या परीक्षेला किती चुका माप असतात वगैरे प्रश्न होते। तर हे प्रश्न तुम्ही जिथून तुमचा एक्झाम फॉर्म भरला असेल त्यांना विचारायला पाहिजे। आमच्यापेक्षा जास्त त्यांनाच माहिती असते, त्यांच्याकडे सर्व नियमावली असते, तसेच रिझल्ट कधी लागेल हे सुद्धा त्यांनाच माहिती असते। आपले जसे ग्रुप असतात तसे इन्स्टिट्यूटवाल्यांचेही ग्रुप असतात, त्यामध्ये त्यांना माहिती असते। आमचे कोणतेही इन्स्टिट्यूट नाही किंवा आम्ही कोठेही स्टेनो शिकवायला जात नाही। जेवढी माहिती आमच्यापर्यंत येईल तेवढीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देत असतो। या खूप विभागामध्ये जाहिराती आलेल्या आहेत आणि काही नवीन जाहिरातीसुद्धा येणार आहेत, त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करावा। आणि जिल्हा न्यायालयाची भरती इतक्या लवकर येणार नाही, कारण 2018 लिस्टच अजून संपलेली नाही, त्या लिस्टवर पुढची भरती अवलंबून आहे। त्यामुळे ॲड कधी येईल असा प्रश्न कमेंट्समध्ये विचारून तुमचाही वेळ वाया घालवू नका। आम्हाला जेवढी माहिती होती तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। दुसऱ्यांनी तुम्हाला दुसरी कोणतीही माहिती सांगितली असेल, आमच्या सांगण्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दल कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जेव्हा भरती येईल तेव्हा पुन्हा आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू। अशाच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आज आम्ही इथेच थांबतो। धन्यवाद।